सर शहरामध्ये काय सध्या परिस्थिती आहे आणि जो त्रिपुरातमध्ये घटना घडली होती ती अफवा होती काय विषय? रजा अकॅडमी नांदेड यांच्यातर्फे आज धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं पितोरा पोष्टी हद्दीमध्ये दिगलू नाका या परिसरामध्ये. त्यासाठी साधारणतः 5 ते 6 हजार संख्येने मुस्लिम बांधव जमा झालेले होते आणि यातला जो मॉब आहे तो धरणे आंदोलनाच्या दरम्यान शहरात आजूबाजूच्या परिसरातनं जे लोक येत होते त्यातला काही मॉब मिश्रवस्तीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. आमचे DYSP इतवारा आणि ॲडिशनल SP नांदेड मोरे या दोघांनी आणि उपलब्ध अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यात चिडून त्यांनी दगडफेक सुरू केली होती. त्या जमावाला पांगवण्यात आलेल्या आहे योग्य तो बळाचा वापर करून. त्याचप्रमाणे शहरात अजून 2-3 ठिकाणी दगडफेक करून दुकानं बंद करण्याचा प्रयत्न झालेला आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. सध्या नांदेडमधली परिस्थिती शांत आहे. मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आणि आपल्याकडे कुठलीही माहिती असेल काही व्हिडिओ फुटेज असतील CCTV फुटेज असतील मोबाईल फुटेज असतील ते निश्चितच शेअर करा. यातले जे गुन्हेगार आहेत त्याच्यापर्यंत निश्चितच आम्ही पोहोचत आहोत. अटकेची कारवाई निश्चितच होईल. सर ही जी काही व्हिडिओ पसरवले जात आहेत त्रिपुरा सरकारने स्पष्ट केलेलं आहे 28 आणि 29 तारखेला हे सर्व अफवा आहेत. त्या अनुषंगाने मुस्लिम मौलवींना सोबत घेऊन पोलीस काही आवाहन करणार आहे का की हे अफवा आहे त्यावर विश्वास ठेवा? निश्चितच ह्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मीटिंग घेण्यात आली आणि काल त्यांना निर्देश देण्यात आलेले होते की सर्व प्रकारचा बंद हा बेकायदेशीर असतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर नियंत्रण राहत नाही. त्यांना 149 नोटीससुद्धा आपण दिलेली होती आणि आज आत्ता घटना घडल्यानंतर सर्व मुल्ला मौलवी यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारे आपणवर विश्वास ठेवू नये आणि मशिदीत आयलांच्या वेळेस त्यांनी जी उपलब्ध जे भाविक आलेले असतील त्यांना त्या पद्धतीने आवाहन करण्याची सूचना दिलेल्या आहेत.